वसई विधानसभा 133 से कांग्रेस प्रत्याशी विजय पाटिल को उम्मीदवार बनाए जाने के बाद शिव सैनिकों में भारी नाराजगी व्यक्त की जा रही है। शिवसेना जिला प्रमुख पंकज देशमुख ने विनायक निकम और अन्य पर गंभीर आरोप लगाए हैं। पंकज देशमुख ने कहा कि उन्हें सोशल मीडिया पर आए मैसेज के बारे में कोई भी जानकारी नहीं है। जिला प्रमुख को हटाने और शिवसेना के बचाव आंदोलन के बाद आज वसई के वरिष्ठ शिव सैनिकों ने जिला प्रमुख पंकज देशमुख के कार्यालय के बाहर एक ही नारा लगाया। जिला प्रमुख पंकज देशमुख ने पत्रकारों को बताया कि यह घटना गलत फहमी के कारण हुई है। आलं पाहिजे हा पहिला महाराष्ट्राचा हेतु आहे। आज आपल्याला महाराष्ट्र वाचवायचा आहे। आपला हेतु मोठा आहे। वैयक्तिक स्वार्थ हा छोटा करून कुठेतरी आपल्याला काम करणं गरजेचं आहे। आज जेव्हा महाविकास आघाडीतले शिवसेना टोटल 97 जागात लढते आहे, त्या 97 जागांपैकी ज्या जागा सिलेक्ट केल्या ह्या पक्षप्रमुख आणि पक्षाची एक टीम, सर्वेची टीम पूर्ण अभ्यास करून हा घेतलेला निर्णय आहे। हा निर्णय सर्वस्वी पक्षप्रमुखांचा आहे आणि त्या निर्णयाच्या मागे ठामपणे उभे राहून तो निर्णय आपल्याला स्वीकारायचा आहे आणि चांगलं काम करायचं आहे। पण त्यांचं असं म्हणणं आहे की ही जी दोन्ही जागा आहेत ते गेल्या वेळी शिवसेनेकडे होत्या, त्या शिवसेनेनेच लढवायला पाहिजे असं त्यांचं मत होतं। काय सांगू, 124 जागा आम्ही लढले होते, यावेळी 97 जागा शिवसेना लढत आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार येणं गरजेचं आहे, त्या दृष्टीने हा घेण्याचा निर्णय आहे। आता त्यांची नाराजी तुम्ही कशी दूर करणार, कारण कुठेतरी ऐन निवडणुकीच्या वेळेला या सगळ्या गोष्टी कुठेतरी महाविकास आघाडीला, घटक पक्षाला कुठेतरी बाधक ठरू शकतात। काल रात्री वरिष्ठ नेत्यांशी माझी फोनवर चर्चा झालेली आहे, ते नेते त्यांची समजूत नक्कीच काढतील असा मला विश्वास आहे। मातोश्रीवरून कोण नेते वगैरे येणार आहेत का त्यांची? होणार आहे, ते नक्कीच होईल, त्यांची मनाधरणी होईल आणि त्यांची गैरसमज दूर होतील। काल त्यांनी असा आरोप केला की तुम्ही निकमला वसईची सीट तुम्ही लढवायला सांगितली? नाही, विनायक निकमांशी जेव्हा पालघरला मनोहर दांडेकर हे प्रमुख पदाधिकारी आहेत काँग्रेसचे, त्यांनी फॉर्म घेतलेला होता, फॉर्म घेऊन त्यांनी काँग्रेसचे पट्टे घालून जेव्हा फॉर्म भरला त्याच्यानंतर मी निकमांशी फॉर्म विकत घेण्याबाबत माझी चर्चा झाली होती। त्यानंतर प्रफुल्ल पाटील यांची भेट माझी 27 तारखेला झाल्यावर 27 तारखेला रात्रीच जगदीश कदम आमचे जे संपर्क प्रमुख आहेत, विधानसभा संपर्क प्रमुख यांच्याशी संपर्क करून आम्ही दोघांनीही निकम साहेबांना सांगितलेलं की काँग्रेस आता सीट मागे घेते का, आपल्यालाही सीट मागे घ्यायची आणि जोरदार महाविकास आघाडीचं काम करायचं आहे। त्यानंतर त्यांच्या मनात काय पाल चुकचुकली, काय त्यांचा हेतू आहे काय नाही, ह्याची तपासणी आम्ही करून त्याच्यावर मार्ग नक्कीच काढू। तुम्ही आग्रही होतात का? आम्ही आग्रही होतो, जवळजवळ पक्ष म्हणून शेवटच्या दिवशीपर्यंत हा प्रयत्न झाला की काँग्रेसकडून ती सीट आमच्याकडे यावी, पण ती सीट काही कारणांमुळे आली नाही, त्यामुळे आम्ही तो निर्णय पक्षप्रमुखाचा निर्णय स्वीकारून पालघर आणि बोईसर या दोन विधानसभेत जोरदार शिवसैनिक काम करणार आहे, प्लस महाविकास आघाडी म्हणून जे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांचं कामही आम्ही तालुक्यात करणार आहोत आणि महाविकास आघाडीच्या जास्तीत जास्त सीट पालघर जिल्ह्यात कशा येतील ह्याच्यावर आमचं लक्ष असणार। त्यांचं असं आहे दोन गट झाल्यामुळे काय होणार, गट वगैरे काय नाहीये, जिवंत संघटना असते, त्याच्यात मतभेद असतात, विचार असतात, तिकडे एकमेकांमध्ये मतभेद नक्कीच होणार, पण त्याच्यातनं मार्ग निघेल, मार्ग न निघणे एवढं काय मोठं त्यांचा मतभेद नाही। त्यांचा असा आरोप आहे की तुम्ही त्यांना विश्वासात घेत नाही आणि विश्वासात हे ज्या दोन सीट तुम्ही दिल्या त्यावेळी त्यांना विश्वासात घेण्यात आलं नाही। प्रोटोकॉलमध्ये जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख या सगळ्यांची बैठक ही माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंबरोबर झालेली आहे। प्रत्येकाशी 1-to-1 चर्चा पक्षप्रमुखांनी स्वतः केलेली आहे, त्यांनी त्यांना वेळ दिलेला आहे, ह्यांनी दिलेला फीडबॅक, पक्षाकडेही स्वतंत्र यंत्रणा आहे, पूर्ण मतदारसंघाचा सर्वे होतो, त्याच्यातल्या शक्यता घेत बघितल्या जातात आणि मग सीट लढवण्यावर निर्णय होतो। तर पक्षप्रमुखांनी पूर्ण अभ्यास करून जो काही जिल्ह्यासाठी निर्णय घेतलाय हा शिवसैनिकांचा आणि महाराष्ट्र हिताचा आहे। या ठिकाणी तुम्ही मेसेजवर एक मेसेज टाकलेला आहे सोशल मीडियावरती की सुपारी घेतलेले, काय नेमकं हे सुपारी प्रकरण काय? मी वाचलं नाही त्या मेसेज बद्दल, काय माहित नाही। ज्या दिवशी काँग्रेसचे जे उमेदवार आहेत वसईचे विजय पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला त्या ठिकाणी तुम्ही पण दिसून आला नाहीत आणि शिवसैनिक तिथे कुठेतरी नव्हते, कुठेतरी महाविकास आघाडीचा धर्म लढला नाही। आमचे लोकसभा संघटक माननीय जनार्दन पाटील हे जातीने तिकडे हजर होते, शिवसैनिक बऱ्यापैकी त्यांच्यावर फॉर्म भरायला होते, माझं विजय पाटलांशी
आमचे उमेदवार पालघर बोईसरचे दोन्ही आदिवासी सीट आहेत, एसटी सीट आहेत, त्या दोघांचेही फॉर्म भरण्याची जबाबदारी ही पक्षाने मला दिलेली होती. त्यांच्या नोटरी, एफिडेविट, अनेक कागदपत्र ही फॉर्म भरण्यासाठी लागतात. उमेदवारी 25-26 तारखेला जाहीर झाली. 3-4 दिवसात त्यांचा पूर्ण फॉर्म भरून स्क्रुटिनी ओके करून तो अवैध न होण्यासाठी जी काळजी घ्यायची होती त्या कामात मी व्यस्त असल्यामुळे मी विजय पाटलांना स्वतः दूरध्वनीवरून कॉल केला, त्यांची परवानगी घेतली, त्यांना सांगितलं जनार्दन मामा नक्कीच असतील आणि मग मी ती तिकडे पालघरला हजर राहावं लागलं. अधिकारी आहेत ते त्या ठिकाणी दिसले नव्हते, विनायक निकम नव्हते, सिरीज चव्हाण त्या ठिकाणी नव्हत्या, चेन्वनकर होते त्या नव्हते, मिलिंद खारोळकर त्या ठिकाणी नव्हते. स्वतः ते फॉर्म भरायला विनायक निकम विजय पाटलांनी भरल्याच्यानंतर डायरेक्ट कम्युनिकेशन, तेच तर त्यांची जी नाराजी त्यांच्या मनात काय असेल त्याचे आम्ही दूर करण्याचा प्रयत्न. नाला सुपारा से क्राइम रिपोर्टर्स टीवी न्यूज की एक रिपोर्ट.